आईला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माणेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा. प्रशासनाचे श्राद्ध घालत अखेर निमळक येथील उपोषण स्थगित. गावातील सर्व रस्ते पक्के करावेत, गावात स्मशानभूमी बांधावी या मागणीसाठी निमळकचे माजी सैनिक शरद पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेमुदत उपोषण केले होते. आज चौथ्या दिवशी बेजबाबदार प्रशासनाचे श्राद्ध घालत बांधकाम विभागाने लेखी दिल्यावर उपोषण स्थगित केले. आज सकाळी संपूर्ण निमळक गाव जमा झाले होते. महिलांची युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रगत समजला जाणारा पश्चिम महाराष्ट्र, या पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात एक दडलेलं गाव आहे, ज्या गावात डांबर पडलेलं नाही. गेल्या 70 वर्षात या गावाने डांबर पडलं, या गावचा एकही रस्ता डांबरी नाही आणि पक्का नाही. आज आपण त्या निमळक गावात आलो, तासगाव तालुक्यातल्या. गेल्या 3 दिवस इथं त्या रस्त्यासाठी नागरिक उपोषणाला बसलेत. भारत मातेची सेवा 22 वर्ष करून जे शरद पाटील परत गावच्या सेवेत रुजू झालेत, गेले 3 दिवस ते इथं उपोषणाला बसले. आज अख्खं गाव अस्वस्थ आहे, त्यांना रस्ता पाहिजे. इथल्या सगळ्या नागरिकांची मागणी आहे की आमच्या गावाला रस्ता नाही, आम्हाला रस्ता पाहिजे. आणि रस्त्यासाठी अख्खं गाव आज आक्रमक आहे, इथला तरुण आक्रमक आहे. आज आपण त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी या गावात आलो आहोत. तुमचं काय मत आहे, काय रस्ता नाही तुमच्या गावाला? अहो, गेले आमच्या जन्माच्या अगोदरपासून या गावाला वाली बी नाही, प्रशासन तर ध्यानच देत नाही. आमदार खासदार बघायला मतदानाच्या वेळेला तेवढं आम्हाला मिळते ती मत मागा आल्यावरना. पुन्हा आमच्या गावाकडं सगळ्याचं दुर्लक्ष आहे. तासगाव तालुक्यातलं शेवटचं गाव, या गावाला निधी तिकडे 100 राहतात, इथं 10 पैसेसुद्धा येत नाहीत. काय येत नाही, काय अवस्था, म्हणजे प्रशासनाचं ध्यानच नाही इकडं आमच्या गावावर. तुम्ही रस्त्याची मागणी केली काय? मस्त करते ती, तेवढंच होय माहिती येतील. पुन्हा निवडून गेले की झालं 5 वर्ष, पुन्हा काही होत नाही. काय तुमचं काय मत आहे, तुम्हाला रस्ता का दिला जात नाही, आमदार खासदार काय येत नाही तुमच्याकडं? निवडणुकीच्या काळापुरतं आमदाराकडे माणसं जाणार आहे, ती 4-2 लोक जाणार, पैसे घेऊन येणार. कुठं कोणाला कोंबडी दिली, मटण दिलं, झाला विषय. कोणा 4 वर्ष जायला तिकडं आपणाला तोंडच राहत नाही ना, त्यामुळे रस्त्याची कामं अडून बसतात सगळे. आमदार खासदारांनी या संदर्भात कधी जाब विचारला का तुम्ही? अण्णा बोल, बोला की या संदर्भात कधी तुम्ही इथे येणाऱ्या आमदारांना खासदारांना जाब विचारला? आमदार येतात फक्त गावात मतदानाच्या आधी प्रचाराला, ते पण एकदा आले नाही आले. त्यामुळं आमच्या गावातली पण माणसं कशी आहेत, काय काय प्रशासनाची चुकी आहेच. त्याचबरोबर आता कोणताही रस्ता असू दे, माणसांनी आडवं पडायचं, एखादं कोण मोजणी करायला की करून द्यायची, नाही माझं इथनंच आहे तिथनंच आहे, अशा पद्धतीने गावातली लोकंसुद्धा त्याला हे अडथळा आणतात. आणि दुसरा विषय तर प्रशासनाचा, तर ते तर ते आपण इथं सगळ्यांनी मिळून गावाचे एक असले ते पण गावात येणार नाहीत. मग आमच्याकडे गावात पण थोडी माणसं म्हणजे हे गटबाजी असल्यामुळं ते आता कसं उपोषणाला बसल्यामुळं गाव एकत्र झाले आणि त्याचा निकाल लागल्याशिवाय आता हे उपोषण बंद होणार नाही. आणि काय असेल ते प्रशासन सहकार्य करावं. बोलकी रस्त्याचा निकाल लागल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि आम्ही स्वस्त बसणार नाही, असं इथल्या युवकांचं ठाम मत आहे. आता काय मत आहे तुमचं, का का बघा आत्ताच पडले ह्या रस्त्याने जाताना? कुठला रस्ता ना? पोरगाव रस्त्याने जाताना पडून सायलेन्सर पडून त्यांच्या पायाला जखम झाली. गावाला स्मशान नाही, गावाला रस्ता नाही, अख्खं गाव अस्वस्थ आहे, गाव संतप्त आहे. आज इथल्या नागरिकांनी काही वेळा रस्ते पण बंद केले,
आपण दादा तुम्ही काय सांगाल? या गावाला बरेच वर्ष झाले, जवळजवळ 10 वर्ष होऊन गेले, कुठले आमदार खासदार याच्याकडे लक्ष देत नाहीत. आणि मतदानाच्या टायमाला तेवढी येऊन 4 लोकांना गोळा करून त्यांच्यासंग बोलचाल करून त्यासनी दिशाभूल करून निघून जातात. आम्ही तुमच्या गावाला हे देऊ, आम्ही तुमच्या गावाला ती देऊ. आणि एकदा इलेक्शन झालं की पुन्हा 5 वर्ष इकडं अजिबात फिरकत नाही. खासदार संजय पाटील आलते का या उपोषणा दरम्यान? नाही आले. काय त्यांचा निरोप मेसेज काय काय सुदीक नाही? त्यांनी तर मला वाटते दुर्लक्षच केलेलं आहे, खासदार आमचे संजय काका पाटील यांनी. आणि दुसरी गोष्ट, बाबरसाहेब आले परवा, तिने सुदीक आपलं थोडक्यात आता मी लहान दोन्ही मोठा घास घेऊन ये, पण तिने सुदीक आश्वासन देऊन इथलं आमचं उपोषण मोडून एक 3 दिवसाची त्यांनी मुदत दिली होती, 3 दिवसात तुमचा रस्ता आम्ही करू. आणि ही ती POW खात्याकडं आहे, पाटबंधार खात्याकडं आहे असं तिने सांगून त्यांचं ती काय असेल ती बोलणं करून ती गेली. आणि त्याच्यावर अजून नाही, परत आमच्या मुलांनी आणि आमच्या शरद भोजीनी परत ऑपरेशनला बसून बेमुदत संप केलेला आहे तिने. गेले 3 दिवस इथं रस्त्यासाठी उपोषण चालू आहे. आमदार आणि खासदार फक्त निवडणुकीपुरते येतात, मटण दारू देतात आणि परत माघारी जातात, 5 वर्ष परत फिरकत नाहीत. या गावचे, या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी अनिल बाबर आणि खासदार संजय पाटील हे ही दोघं 5 वर्षातनं परत गावाकडे फिरकत नाहीत असा इथल्या गावकऱ्यांचा आरोप आहे. इथल्या या गावाला पळसा जाणारा एक रस्ता आहे, तासगावला जोडणारा एक रस्ता आहे आणि विठ्याला जोडणारा रस्ता आहे, इकडं वाजाला जोडणारा रस्ता आहे. यातला कुठलाही रस्ता पक्का रस्ता नाही, पण इथल्या नागरिकांनी गावाला रस्ता मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा चंग बांधला आहे. आणि स्वप्नील सर, दिस इज रत्नजीत राजेंद्र सावंत सर, जे काय झालं ते परत इथं असं होऊ नये, तो होणार नाही. नक्की आपल्याकडे ते लक्ष केंद्रित करतील आपल्या गावावर, जास्तीत जास्त गावाचे आता लक्ष करून जेवढं करता येईल तेवढं सहकार्य आम्ही करू. मग तुम्ही हे उपोषण सोडा, कारण मी जर असं अटक बसला तर शेवटी जे काय आम्हाला काम करायचं आहे त्या कामात इकडे अडथळा करता येईल, कृषीजन्य करता येईल, प्रेशर येतील. असं म्हटल्यानंतर थोडंफार त्यांनी आम्हाला एक सकारात्मक भावनेतनं एक लिखित दिलेलं आहे, जेवढं होता होईल तेवढं फास्ट लवकरात लवकर जो रस्त्याविषयी चाललाय चर्चा, आपण डिस्ट्रक्शन चाललंय त्याचं काम संपलं संपुष्टात आम्ही करून दे. पण आता मुद्दा कसा आहे, केवळ ह्यांच्या डिपार्टमेंटच्या अंडरखाली सगळं नाही आहे, वेगवेगळे विभाग आहे. जसं बांधकाम विभाग आहे तर बाबा लेखा विभाग आहे, भूमी अभिलेखा विभाग आहे, त्याच्यानंतर वन विभाग आहे. तर ह्या सगळ्यांची उद्या किंवा परवा एक मामलेदार ऑफिसमध्ये चर्चासत्र ठेवण्याचंही त्यांनी आम्हाला एक म्हणजे ठेवतो आम्ही. आणि त्या चर्चेत तुम्ही उपस्थित राहा, तुमचे मुद्दे मांडा. ऑन स्पॉट जर मुद्दे जेवढ्या फास्ट क्लिअर होतील तेवढे क्लिअर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. प्रत्येक डिपार्टमेंट जाण्याऐवजी आम्ही सगळे डिपार्टमेंटला तिथं बोललो होतो मामलेदार ऑफिसमध्ये. आणि तुम्ही तिथे या आणि तुमचं एक्सप्लेनेशन द्या, तुमच्या अडचणी सांगा, आम्ही सांगणारच आहे. त्याशिवाय तुम्ही एकदा प्रॅक्टिकली सांगा असं म्हणून त्यांनी एक मला एक आश्वासन दिलं आहे. आणि हे आम्ही सगळं ॲक्सेप्ट करून आम्ही आमचं अमर उपोषण इथं एक लाडू चिवडा खाऊन आई छासून लिंबू पाणी खाऊन सोडतोय. पण एक गावाला निवेदन आहे की थोडंसं 2 पावलं मागं घ्या आणि गावाच्या सार्वजनिक विकासावर लक्ष केंद्रित करून सहकार्य करा. आमच्या हक्काचा रस्ता आम्ही मिळवणार या इराद्याने पेटलेल्या ग्रामस्थांनी आज प्रशासनाचा पिंड मांडून शब्द घातले. अखेर बांधकाम विभागाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.